झी 24 तास एक पाऊल पुढे। पिण्याचं पाणी आणण्यासाठी घरून निघालेली सोनाली घरी परततीच नाही। मुंबई पुणे महामार्ग ओलांडून ती दररोज पाणी भरत होती, मात्र बुधवारी भरधाव वेगानं जाणाऱ्या कारनं तिला गाठलंच आणि रोजगाराच्या शोधात स्थलांतरित झालेल्या कुटुंबियांवर पाण्यामुळे आपल्या मुलीला गमावण्याची वेळ आली। पाहुयात दुर्दैवी सोनालीच्या करुणांताची कहाणी। महामार्गालगत असलेलं हे बिल्होळी गाव, शहरालगत असलेल्या या गावात रोजगारासाठी सोनालीचं कुटुंब आलं होतं। इगतपुरी तालुक्यातील तळेगावचे रहिवासी असलेले हे कुटुंब दुष्काळानं गावाकडचा रोजगार हिरावल्यानं पोटापाण्यासाठी हे कुटुंब स्थलांतरित झालं। आई वडील कामावर गेल्यानं दररोज सकाळी सोनाली घरातील पिण्याचं पाणी आणण्याचं काम करत होती। चौपदरी भरधाव महामार्ग ओलांडून दररोजची ही कसरत सोनाली करत होती। बुधवारी ती पाणी आणण्यासाठी गेली ती कायमचीच। हंडा घेऊन निघालेल्या सोनालीला भरधाव कारनं जोरदार धडक दिल्यानं तिचा जागीच मृत्यू झाला। मारुती आल्टो कार क्रमांक MH15 CD 2747 हिने तीस ठोस मारून अपघात केला। अपघातामध्ये मुलगी सोनल ही सिव्हिल हॉस्पिटल नाशिक येथे औषध उपचार घेताना मयत झाली। विल्होळीप्रमाणेच जलस्रोत आटल्यानं महामार्गालगतच्या अनेक गावातील महिलांना पाणी भरण्यासाठी रोज डोक्यावर हंडे घेऊन पायपीट करावी लागते। गेल्या अनेक वर्षांपासून जीव मुठीत घेऊन पाणी आणत असल्याचं ग्रामस्थ सांगतायत। पाण्यासाठी काल 18 वर्षाची मुलगी गाडीखाली चेचरून गेली, तरी सरकारनं लवकर आमच्यासाठी सोय करावा आणि आमच्या बाल गोपालांना पाण्याची सोय करावी। पाण्यासाठी आमचे लेकरं बाळ या ठिकाणावरती रोड क्रॉस करून जात असतात आणि रोड क्रॉस करून जातात, आमचा चौथा बळी गेलेला या पाण्यासाठी। सरकारने आमच्या तत्कालीन लक्ष टाकावं। पिण्याचं पाणी मिळावं याकरता संघर्ष करणाऱ्या एका मुलीला प्राणाला मुकावं लागलंय। त्यामुळे सोनालीच्या मृत्यूमुळे शासनानं धडा घेऊन घराघरात पाणी पोहोचवण्याची व्यवस्था करावी हीच नाशिककरांची अपेक्षा आहे। सोनालीच्या बळीमुळं या विकासाची व्याख्या पार मोडीत निघाली आहे, त्यामुळे आता विकास करण्यासाठी आपण ग्रामीण भागात पोहोचलं पाहिजे आणि त्याचबरोबर रोजगार आणि पाणीही दिलं पाहिजे, हेच यातून स्पष्ट होत आहे। व्हिडिओ चॅनलले सोनू भिडेसह योगेश खरे, झी 24 तास, नाशिक। झी 24 तास, एक पाऊल पुढे।